देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून परिस्थिती हाताबाहेर जात आहे. रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्था पुरेपूर मदत करीत असून त्याच अनुषंगाने देशामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारच्या मदतीला दौंडमधील बहुजन बांधव एकत्रित येऊन हातभार लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि रक्तदान शिबिर घेऊन जनतेला सहकार्य करण्याचं काम पूर्णत्वास नेलं आहे आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करून महामानवाला अभिवादन करण्यात आलं आहे. स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर व प्लाझ्मादान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्रभर कोरोनाच्या महामारीमुळं आज महाराष्ट्रामध्ये रक्ताचा जो तुटवडा असल्यामुळे आज दौंड शहरामध्ये सर्व बहुजन बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे. या रक्तदान शिबिराला संपूर्ण दौंड शहर व तालुक्यातून खूप प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला असून आमच्या या मी सर्व आयोजकांचं मनापासून असं धन्यवाद मानतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांनी जे आवाहन केलं होतं की कोरोनाच्या कार्यकाळामध्ये रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन करावा, तेच आम्ही त्याच शब्दावरती आम्ही आज बाबासाहेबांना आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना आज रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन करत आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र.